रघुनाथ शेठ नमस्कार. नमस्ते. तुम्ही आणि जिल्हा परिषद सदस्य भाजपचे नेते आशाताई भुसके यांनी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळे येथील उपबाजार केंद्राला भेट दिली, त्यांच्या ऑफिसमध्ये गेला होतात, काय निदर्शनामध्ये आलं, नेमकं काय घडत आहे? नमस्ते. गेले 15 दिवसापासून मला काही जवळच्या माणसाकडून असं समजत होतं की जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळी फाटा उपबाजारामध्ये कुठल्याही प्रकारचा कांदा हा माल न आणता त्याची परस्पर कागदावरती विक्री दाखवली जाते आणि त्यानिमित्ताने शासनाची नाफेडची कोट्यवधी रुपयाची फसवणूक होते असं आम्हाला समजल्यावरून आज दुपारी गटनेते आशाताई भुसके, संतोष मामा खैरे आणि आम्ही मार्केटच्या आळी फाटा उपबाजाराला भेट दिली. त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर तिथले कर्मचारी श्री महाबरे यांना तिथल्या रेकॉर्डची माहिती घेतली असता आम्ही गेल्या दर 2-3 दिवसांनी आपल्याकडे लिलाव होतात, मग शुक्रवार असेल, रविवार असेल आणि मंगळवार असेल ह्या दिवशी लिलाव होत होता. तिथलं रजिस्टर आम्ही पाहिलं, त्या रजिस्टरमध्ये आमचं हे लक्षात आलं की मोमीन म्हणून जे आडतदार आहेत त्यांच्या नावावरती 1500-1600 अशा पिशव्या दाखवल्या जातात. आम्ही त्यांना विचारलं की हा कांदा कुठं खाली गेला आहे, हा किती वाजता आला, हा कोणाचा कांदा आहे, हा कोणी विकला आणि कोणाला विकला, तो कोणत्या गाडीने आला, त्याला मापाडी कोण आहे, सगळी आम्ही माहिती घेतली असता तिथले कर्मचारी असतील, मापाडी असतील, खरं तर फक्त कर्मचारी महाबरे तिथे हजर होते. मापाड्यांना आम्ही फोन केला तर मापाडी कोणी आलं नाही, हमाल कोणी आलं नाही आणि तिथला जो वॉचमॅन असतो तो वॉचमॅन पण सांगू शकला नाही की कोणत्या गाडीने माल आला आणि कोणत्या गाडीमध्ये भरून तो गेला. यामध्ये असं होतं आहे की शासनाचा आता जो नाफेडमार्फत शेतकऱ्याकडून शासनाने कांदा खरेदी केला आहे हा काही शेतकरी काही व्यापाऱ्यांच्या मार्फत तो साठवला जातो, त्यातला काही कांदा खराब होतो, परंतु मग शासनाचा सगळाच कांदा खराब झाला हा दाखवण्यासाठी तो मार्केट कमिटी त्यांना विकावा लागतो. मग याच्यामध्ये त्यांनी काय शोधलं की हा कांदा मार्केटला आणायचाच नाही, तो चांगला कांदा भरून बाहेरच्या मार्केटमध्ये 40-35 रुपये तो विकायचा आणि मार्केटमध्ये तो कांदा आला आहे असं फक्त कागदावर दाखवायचं. म्हणजे तिथं आता मार्केट कमिटीमध्ये CC फुटेज आहेत, त्याच्यामध्ये कुठली ती गाडी आली दिसत नाही, कुठल्या जागेवर खाली केलं ते दिसत नाही, ज्या व्यापाऱ्याला आडत्याला तो माल खाली केला आहे त्याची कुठे बोर्ड नाही, त्याची कुठं जागा नाही, मग तो इथं पडला तिथं पडला. आम्ही 4 वाजता गेलो, तिथल्या जो वॉचमॅन होता त्याला विचारलं की आता मार्केटमध्ये जो काल कांदा आला होता त्यातला किती कांदा बाहेर गेला, ते म्हटलं एकच गाडी भरून गेली. म्हटलं ती कोणाकडे भरली, ती पण त्याला सांगता आली नाही. तो म्हटलं याच्याकडे थोडी भरली, त्याच्याकडे भरली. म्हटलं किती आता कांदा त्या गाडीत गेला, ते म्हटले 550 कांदा जातो त्याच्यामध्ये. मग हे जे आडतदार आहेत मोमीन म्हणून त्यांच्याकडे जो काल कांदा आला तो 1100 कांदा आहे साधारण. मग त्यातली 550 तर मार्केटमध्ये शिल्लक पाहिजे ना, ती कुठलीच कांदा पिशवी तिथं शिल्लक नाही. म्हणजे आम्हाला एवढंच सांगायचं आहे की इथं जो माल दाखवला जातो हा सगळा बोगस व्यवहार आहे, याच्यामध्ये हा 5-10 रुपये 10 किलोनी माल विकला असं दाखवायचा, प्रत्यक्षात तो माल 300-400 रुपये 10 किलोनी बाहेर विकला जातो आणि याच्यातला जो मार्जिन आहे ही शासनाची फसवणूक करायची. आणि मग इथले कार्यालय प्रमुख असेल, तिथला मापाडी असेल, सचिव असेल किंवा मार्केट कमिटी संचालक मंडळ असेल हे सगळं त्याच्यामध्ये सहभागी आहे आणि हे सर्वजण शासनाची मार्केट कमिटीची फसवणूक करतात, तर याची संपूर्ण चौकशी व्हावी आणि त्यानिमित्तानं जे दोषी असतील त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. रघुनाथ शेठ, तुम्ही सुद्धा बाजार समितीचे सभापती होता तेव्हाही असंच चालायचं? ते असं एकाही दिवशी झालं नाही आणि ते कर्मचारी जरी मागाशी म्हटले की आम्हाला कोणाची गाडी खाली झाली, कुठं गेली माहीत नाही, परंतु माझी माहिती अशी आहे, मी पण सभापती म्हणून काम केलं आहे, गेटवरती जेव्हा कुठली गाडी शेतकऱ्याची माल घेऊन येते त्यावेळेस ते शेतकऱ्याचं नाव लिहिलं जातं, तो खाली कोणाला माल करायचं त्या आडत्याचं नाव लिहिलं जातं आणि त्या गाडीचा नंबर पण टाकला जातो, जे पावती पण केली जाते. इथं तशा प्रकारचं कुठलंच घडलं नाही, कारण हा माल जर आलाच नाही तर तुम्ही त्याचं नाव पण लिहिणार नाही, तो कुठं खाली गेला हे पण टाकत नाही आणि त्याच्यानंतर गाडी नंबर पण टाकत नाही. आणि त्या ठिकाणी सगळ्या मार्केटमध्ये CCTV फुटेज आहे, आताचंच नाही तर 2 महिन्यापूर्वीच आपण ते CCTV फुटेज पाहू शकतो आणि हे सगळं चौकशी करू शकतो. तुम्ही सभापती असताना कारभार कसा चालायचा? मार्केटचा कारभार नियमाप्रमाणे चालू होता, असं कुठल्या प्रकारचं झालं नाही की माल आलाच नाही त्याच्या पट्ट्या केल्या किंवा त्याच्यातून काही मार्जिन काढलं असं कधीच घडलेलं नाही. हे बाकी आता घडतंय आणि त्याला सर्वोच्च संचालक मंडळ जबाबदार आहे. तुमच्या काळामध्ये काय घडत होतं? नियमाप्रमाणे कामकाज होतं, चुकीचं कधी घडलंच नाही असं काही. म्हणजे एखाद्या शेतकऱ्यांनी माल आणला त्याची गेटवे एंट्री व्हायची, हो, ट्रकचा नंबर घेतला जायचा, कुठे माल खाली केला, नंतर कुठल्या गाडीमध्ये बाहेर गेला याच्या नोंदी असायच्या? ह्या नोंदी आता पण इथं आहेत, इतर बाजार समित्यामध्ये पण तुम्ही चौकशी करा. हे सगळं असतं, फक्त हा जर माल येतच नाही
आता त्याच्यामध्ये जे रेकॉर्ड आम्ही तपासलं त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी ह्या अर्थ्याचं नाव लिहिले, त्याच्या ज्या गोणी लिहिल्या त्या चुकीच्या लिहिल्यात, ज्या मापाड्याने तिथं तिथं काम केले असं दाखवलं त्या मापाड्याचं नाव पण नाही, सही पण नाही, म्हणजे तुम्हाला आलाच नाही तर मापाडीपणे माप वजन घेतलं नाही, हमालाने खाली केलं नाही, गाडी भरला नाही, काही लिलाव पण झाला नाही. आणि अजून माझी अशी माहिती आहे की त्या आरत्याचं लायसन ओतुरला आहे आणि आळी फाटेला पण त्याच्याकडे लायसन आहे, परंतु गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये त्याचा तो आरत्या स्वतः इथं कधी आला नाही. ज्यावेळेला 1000 पिशवी आवक होते तर त्या आरत्याची जबाबदारी इथं आलं पाहिजे, लिलाव केला पाहिजे, किंवा मार्केटमध्ये जे इतर हमाल आहेत, मापाडी आहेत किंवा जे आडतदार आहेत त्यांना तरी विचारा तुम्ही कधी चौकशी करू का या आरत्याकडे हमाल कधी खाली आला होता का, आला होता का, त्याच्यावर सगळं समजून येईल. तुमची मागणी काय आहे आणि असा जो प्रकार होतोय याच्यामुळे नेमकी फसवणूक कोणाची होते? याच्यामध्ये माझी मागणी अशी असणार आहे की मार्केट कमिटीमध्ये नाफेडचा माल खराब झाला म्हणून खाली आणला जातो कागदावरती, कारण शासनाला पुरावा दिला जातो की हा माल आम्ही खराब झाला आहे या मार्केटला आणला तो ह्या भावाने विकला, त्या पट्ट्या दाखवल्या म्हणजे तेवढ्या गुणी तेवढं वजन त्यांचं शासनाच्या नाफेडच्या खात्यामध्ये वजा होतं. पण प्रत्यक्षामध्ये तो माल जरी येतच नाही, तो एक नंबरचा माल आहे, तो बाहेर 30-40 रुपयांनी विकला जातो किलोला, 300-400 रुपये 10 रुपयांनी 10 किलोला विकला जातो, इथं बाकी तो 5 रुपये 10 रुपये अगदी 40 रुपये 10 किलोने विकला जातो, 1 किलो नाही 10 किलोला विकला जातो. हा जो मधला मार्जिन आहे मग तो जेव्हा ज्या व्यापाऱ्याने तो माल शासनाकडून शेतकऱ्याकडून खरेदी करून साठवला आहे तो व्यापारी असेल, इथले कर्मचारी असतील, मार्केट कमिटी असेल, हे सगळे त्याच्यात सहभागी आहेत आणि शासनाची कोट्यवधी रुपयाची फसवणूक करतात. त्यानिमित्ताने माझी एवढीच मागणी आहे की या सगळ्याची सखोल चौकशी व्हावी, याच्यामध्ये जे जे दोषी असतील त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि या मार्केट कमिटीने चुकीचं कामकाज करतात म्हणून त्याच्यावर पण कारवाई करून त्यांना शासन करावं. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.